आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. दूधगंगा कृष्णा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध. चिकोडी आतनी रायबाग शिरोळ या तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या दूधगंगा कृष्णा साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली. खासदार प्रभाकर कोरे यांनी यंदा 3 नव्या चेहऱ्यांना संचालक म्हणून संधी दिली. येडूरचे अजित शिवाजी देसाई, अमित प्रभाकर कोरे, अण्णासो शंकर जोल्ले, बाळगोंडा शिवमूर्ती रेंदाळे, भरते शांताप्पा बळवणे, चेतन प्रकाश पाटील, महांतेश कवटगिमट, महावीर मिरजे, मल्लाप्पा म्हैसाळे, मल्लिकार्जुन कोरे, परसगोंडा पाटील, रामचंद्र निशानदार, रोहन उर्फ संदीप पाटील, सुभाष कात्राळे, तात्यासाहेब काटे, नंदकुमार नाशिपुडी यांची संचालक मंडळावर वर्णी लागली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास आम्ही सर्वजण सार्थ ठरवू असा विश्वास खासदार प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केला. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. रे करणा चायला अजून कार्डे. इवत्तु दूधगंगा कृष्णा सक्करे कारखाने ಒಂದು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಚುನಾವಣೆ ಇವತ್ತು ಕೊನೆ ದಿನ ವಿಡ್ರಾವಲ್ ಇದ್ದು ಬಹುತೇಕ ರೈತರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಸಲ ಅವಿರೋಧ ಆಗೋದು. ಇದು ರೈತರು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ವಿಶ್ವಾಸ, ಅವರು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ರೈತರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಹೊಸ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಈಗ ಚುನಾಯಿತ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿ ಈ ಭಾಗದ ಈ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಕಾಮದೇನು ಇದ್ದಂಗೆ ಅದ. ಇದರ ಮೇಲೆ ಸುಮಾರು ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳು ಬದುಕಿದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಖಾನೆ ಏಳಿಗೆ ಉಳಿಸೋದು ಬೆಳೆಸೋದು ಈ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕರ್ತವ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಜನರು ಇವ್ರ ಮೇಲೆ ಆಶಾ ಭಾಳ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮ್ಯಾಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ವಿರೋಧವಾಗಿ ಇವತ್ತು ಅವನು ಚುನಾಯಿತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಅದನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿಯ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆಗಿದೆ. ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ 5 ವರ್ಷ